नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विझ मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग दोन पाठ तिसरा पृथ्वीवरील सजीव या पाठातील संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. एक, एक पेशीय सजीव पाहण्यासाठी कशाची गरज असते? उत्तर, एक पेशीय सजीव पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते. दोन, अनेक प्रकारचे एक पेशीय सजीव प्रथम कोठे निर्माण झाले? उत्तर, अनेक प्रकारचे एक पेशीय सजीव प्रथम पाण्यामध्ये निर्माण झाले. प्रश्न दुसरा, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. अ, सूर्य व सूर्याभोवती फिरणारे ग्रह कसे निर्माण झाले? उत्तर, सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी अतितप्त वायू आणि धूळ यांनी मिळून एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला. त्याच्या अत्यंत वेगवान व चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन झाले. या विभाजनातून सूर्य व त्याच्या भोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. आ, प्राण्यांची दोन वैशिष्ट्ये लिहा. उत्तर, प्राण्यांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. एक, प्राणी श्वासोच्छ्वास करतात. दोन, प्राणी अन्न मिळवण्यासाठी व अन्य कारणांसाठी हालचाल करतात. तीन, काही प्राणी अपत्याला जन्म देतात तर काही प्राणी अंडी घालून पिल्लांना जन्म देतात. प्रश्न तिसरा, पुढील चौकटीत लपलेल्या 5 ग्रहांची नावे शोधून त्यांच्या भोवती गोल करा. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला खालील चौकटीत लपलेल्या 5 ग्रहांची नावे शोधून त्याभोवती गोल करायची आहे. पहिला आहे शुक्र, युरेनस, बुध, मंगळ. शेवटी आहे नेपच्यून. तर अशा रीतीने तुम्ही ग्रहांची नावे शोधून त्याभोवती गोल करू शकता. प्रश्न चौथा, पुढील घटना कालानुक्रमे लिहा. अ, पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली. आ, सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. ई, अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले. ई, अतितप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला. तर या घटना तुम्हाला कालानुक्रमे लिहायच्या आहेत. घटना आहेत, उत्तर एक, अतितप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला. दोन, सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. तीन, पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली. चार, अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले. अशा रीतीने घटना तुम्ही कालानुक्रमे लिहू शकता. आता आपण पाठातील इतर प्रश्न अभ्यासूया. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. एक, सूर्यमालेतील ग्रहांची नावे लिहा. उत्तर, सूर्यमालेत बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस व नेपच्यून असे 8 ग्रह आहेत. दोन, सुरुवातीस निर्माण झालेले एकपेशीय सजीव कोणत्या नावाने ओळखले जातात? उत्तर, सुरुवातीस निर्माण झालेले एकपेशीय सजीव आदिजीव या नावाने ओळखले जातात. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. एक, सुमारे टिंबटिंब कोटी वर्षानंतर पृथ्वीचा पृष्ठभाग थंड होऊन तिच्यावर जलाशये निर्माण झाली. उत्तर आहे 80. दोन, एकपेशीय सजीव प्रथम टिंबटिंब निर्माण झाले. उत्तर आहे पाण्यामध्ये. तीन, सूर्यमालेत एकूण टिंबटिंब ग्रह आहेत. उत्तर आहे 8. चार, आपली सूर्यमालिका सुमारे टिंबटिंब वर्षांपूर्वी अस्तित्वात आली. उत्तर आहे 4.5 अब्ज. 5, आपल्या सूर्यमालेतील ग्रहांपैकी टिंबटिंब या ग्रहावर सजीवसृष्टी आहे. उत्तर आहे पृथ्वी. आता आपण सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न पाहूया. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला
दिलेले प्रश्न तुमच्या वहीमध्ये नोंद करायचे आहेत, कारण वरील प्रश्न राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत विचारले जाऊ शकतात। थँक्यू।